बिंदास निर्भीड बिंदास बापांचं निर्भीड व्यासपीठ रमेश बिंदास। आणि आता बातमी आहे ती अकोला जिल्ह्यातून। आदिवासी बांधवांनी या श्राप समोर ठिय्या दिला आहे तर निषेध व्यक्त करून सरपंच सचिवांविरुद्ध घोषणाबाजी सुरू केली आहे। बिरसा मुंडा यांची जयंती गुरुवारी 15 नोव्हेंबर रोजी साजरी करण्यात आली होती आणि त्यासाठी गुरुवारी सर्व आदिवासी समाज बांधव बोडखा ग्रामपंचायत समोर जमले। मात्र ग्रामपंचायतीला कुलूप पाहून संतापलेल्या आदिवासी समाज बांधवांनी ग्रामपंचायत सरपंच आणि सचिवांचा तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त केला। त्यांच्या विरोधात घोषणा देत सरपंच आणि सचिवावर कारवाई करण्याची मागणी देखील केली। तारीख 15 नोव्हेंबर रोजी क्रांती सूर्य बिरसा मुंडा यांची जयंती साजरी केली जाते। आदिवासी बांधव बिरसा मुंडा यांची जयंती एखाद्या सणाप्रमाणे साजरी करीत असतात। त्या अनुषंगाने गुरुवार रोजी समस्त आदिवासी समाज बांधव बोडखागड ग्रामपंचायत समोर क्रांती सूर्य बिरसा मुंडा जयंती साजरी करण्यासाठी उपस्थित झाले। परंतु त्या ठिकाणी सरपंच किंवा सचिव यापैकी कोणीही उपस्थित नव्हते। त्यावरही कळस म्हणजे ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप लावण्यात आल्याचं दिसून आलं आणि त्यामुळे संतप्त झालेल्या आदिवासी बांधवांनी ग्रामपंचायत समोरच ठिय्या दिला। सरपंच तथा सचिवाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत निषेध व्यक्त केला आणि या दोघांवरही कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे। तीन MH बिंदास करता प्रतिनिधी सचिन मुरतडकर पातूर अकोला। परंतु बोळखा ग्रामपंचायत मागच्या वेळेस पण साजरी करण्यात आलेली नाही। ते परस्पर 100% 90% या दिवशी गाव असून या समाजाची दिशाभूल करण्याचं काम बोळखा ग्रामपंचायतीचे सरपंच व सचिव करण्यात येते। यासाठी इथं आम्ही सर्व गावकरी मंडळी जमलेलो आहो आणि याचा निषेध करीत आहो। यांच्यावर प्रत्यक्षपणे BDO साहेबांनी पाहणी करून यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी हीच आमची नम्र इच्छा।